चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीपैकी 34 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी 20 डिसेंबर रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार अमित पवार आणि निवडणूक शाखेचे दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। जसजसे निकाल लागत होते तसतसे गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात तहसील कार्यालयाच्या आवारात समर्थक कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करत होते। 15 टेबलवर 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली तर ग्रामपंचायतीच्या मतमोजणीनंतर चांदवडला काही खुशी तर काही गम यावरून काही ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली। त्याच अनुषंगाने भाजपा पुरस्कृत पक्षाच्या आशीर्वादाने तळवाडे येथील 688 मतदारसंख्या असलेल्या छोट्याशा गावात 633 मतदान झाले, त्यामध्ये 230 मतांनी संदीप निवृत्ती जाधव या थेट सरपंच पदासाठी निवडून आले। गावकऱ्यांनी त्यांना भरघोस मतांनी विजय केले। यावेळी संदीप जाधव यांनी मतदारांचे आभार मानले तर तळवाडे येथील जनार्दन स्वामी पर्णकुटीतच संदीप जाधव आणि त्यांच्यासोबत निवडून आलेल्या सदस्यांच्या गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी संदीप जाधव यांनी आपली भूमिका विशद केली। भरघोस मताने तळवाडे ग्रामपंचायतीमध्ये जनतेने आपल्याला भरघोस मताने निवडून दिलं तर त्यांच्या पुढे एक अपेक्षा होती का ती काहीतरी एक गावासाठी एक चेहरा चांगला निवडावा तर त्या वतीने जनतेने आपल्याला चांगल्यापैकी कौल दिला तर आपण तळवाडे ग्रामपंचायतीचे जनतेचे पहिल्या प्रथम आभार मानतो भरघोस मताने आपल्याला निवडून दिलं तर आता इथून पुढे बस जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव काम करीत राहू। तळवाडे गावाचं कोणतीही काही अडचण काही गोष्टी आपण करत राहू आणि पहिली प्रथम शासनाचा निधी आणण्याची पुरेपूर गावासाठी प्रयत्न करी। या निवडीबद्दल गावातील सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ चव्हाण यांनी त्यांचे आभार मानून जातीपातीचे राजकारण न करता या गावचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले। सांगली गावचा नागरिक म्हणून दादाभाऊ सदाशिव चव्हाण तळवाडे या गावचा नागरिक आहे तर आमच्या गावामध्ये अनेक समस्या इथून मागच्या गावात रस्ते नाही, गावात पाणी नाही, गावात वीज नाही वेळेवर तर ह्या आत्ताच्या ज्या सरपंच आणि सदस्यांनी एवढंच काम करावं का जनतेचं जातीपातीचं राजकारण करू नये, त्यांनी वेळेवर सगळ्या लोकांचे काम करावे ही त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे। यावेळी महिला सदस्य यांनी आपली भूमिका मांडली। जनतेने निवडून दिले त्याच्याबद्दल आभार मानते आणि जे जे काही असन ते जे माझ्याकडे येतील ते त्यांचं सुद्धा मी लक्षपूर्वक काम करेन। जागर जनसंघसाठी देवीदास जाधव चांदवड।